शिवसेनेच्या आकाश कातोरे यांच्या पुढाकारातून बोलेगाव आणि नागापूर या ठिकाणी अर्सेनिक गोळ्या आणि त्याचबरोबर मास्क वाटप करण्यात आली आहे. शहरासह उपनगरात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असतानाच प्रतिबंधात्मक उपाय म्हणून बोलेगाव नागापूरला घरोघरी वाटप करण्यात येणारे होमिओपॅथीचे अर्सेनिक अल्बम 30 गोळ्या मास्क वाटप उपक्रमाचा शुभारंभ नुकताच करण्यात आला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती रोग प्रतिशक्ती वाढण्यासाठी शिवसेनेचे आकाश कातोरे यांच्या पुढाकारानं उपक्रम राबवण्यात आला असून या भागातील 2000 कुटुंबियांना घरोघरी अर्सेनिक अल्बम 30 या गोळ्या आणि मास्कचं वाटप करण्यात आलं. डॉक्टर नीलम कातोरे यांनी कोणत्याही आजार टाळण्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती उत्तम असणं गरजेचं असतं. कोरोनावरती अद्यापही कोणतीही लस निघाली नसून सुरक्षितेच्या दृष्टीनं उपाययोजना करून केंद्र सरकारच्या आयुष मंत्रालयाच्या निर्देशानुसार रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी या गोळ्या उपयुक्त ठरत असल्याचं त्यांनी सांगितलं. डॉक्टर कांचन शिंदे यांनी अर्सेनिक गोळ्या घेण्याची पद्धत विशद करत रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी कोरोनाच्या बचावासाठी उपाययोजना करण्याबाबत मार्गदर्शन केलं. याप्रसंगी आकाश कातोरे यांनी देखील आपलं मनोगत व्यक्त केलं. यावेळी प्राध्यापक अंबादास शिंदे, रंगनाथ शेलार, आकाश कातोरे, नंदू घनवट, रूपचंद कळमकर, सुरेश वाटमोडे, नवनाथ कातोरे, योगेश कातोरे, अतुल पाखरे, भागेश अंधळे आदीसह कार्यकर्ते उपस्थित होते. फिजिकल डिस्टन्सिंगसह नियमांचं पालन करून हा कार्यक्रम पार पडला. आर्सेनिक अल्बम हे औषध जे आज आम्ही वाटतोय ते त्याचे 3 दिवस सकाळी 4 डोस घ्यायचे असतात. ते उपाशी पोटी डोस घ्यायचे आणि 1 जणाने 4 गोळ्या सकाळी घ्यायच्या आणि त्यानंतर पुढचा डोस हा 1 महिन्याने रिपीट करायचा असतो. असे महिन्यातून 3 डोस घ्यायचे, सॉरी 3 महिन्याला 3 डोस घ्यायचे. आर्सेनिक अल्बम हे औषध रोगप्रतिकार क्षमता वाढवण्यासाठी दिलं जातं. गेल्या काही महिन्यांपासून आपल्या संपूर्ण देशामध्ये कोरोनाचा शिरकाव हा मोठ्या प्रमाणात झालेला आहे. जर आपण आपल्या देशात जर बघितलं तर आज जवळपास 50,000 जास्त पेशंट रोजचे वाढत आहेत. त्याच पद्धतीने गेल्या काही दिवसांपासून आपल्या नगर शहरामध्ये, नगर जिल्ह्यामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव पण मोठ्या प्रमाणात वाढत आहे. 800-900 असा हा आकडा रोजचा वाढत चालला आहे आपला. आणि जर आमचा बोलेगाव नागापूर वार्ड क्रमांक 7 जर बघितला तर इथेसुद्धा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे आणि सध्या रोज थोडे पेशंट वाढतच आहेत. या कोरोनाच्या प्रसाराला थांबवण्यासाठी एक उपक्रम म्हणून होमिओपॅथिकचे आर्सेनिक अल्बम 30 जे औषध आहे, ज्या गोळ्या आहेत, त्या गोळ्या ह्या रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याचं काम करते शरीरातल्या आपल्या माणसांच्या. तर ह्या औषधांचा आम्ही आज आपल्या वार्ड क्रमांक 7 वाटपचा कार्यक्रम ठेवला होता. साधारण ह्या उपक्रमाअंतर्गत आपण जवळपास वार्डातील जवळपास 2000 कुटुंबांपर्यंत हे औषध आपण पोच करणार आहे. तर आपल्या भागातील होमिओपॅथिक डॉक्टर कांचन शिंदे, डॉक्टर नीलम कातोरे यांच्या योग्य सल्ल्याने आपण ह्या औषध पूर्ण घरोघर पोहोचवण्याचा कार्यक्रम राबवलेला आहे. तर ह्या उपक्रमाचा जास्तीत जास्त लोकांना उपभोग घेता यावा यासाठी सुद्धा आपण सर्व प्रकारच्या उपाययोजना केलेल्या आहेत आणि ह्याचा सर्वांना लाभ मिळावा अशी माझी इच्छा आहे. आणि ह्यापासून कोरोनाचा प्रादुर्भाव हा कमी व्हावा, आपल्या भागातील शहरातील हा कोरोनाचा प्रभाव कमी व्हावा ही आमची इच्छा आहे. हा कार्यक्रम घेत असताना सर्व जे काही औषधं घेण्यासाठी लोक असतील, मुलं असतील, ह्यांना आम्ही स्ट्रिक्टली मास्क असेल, सॅनिटायझर असेल ह्या गोष्टींचा वापर करण्यासाठी सांगितले गेले. आणि त्या पद्धतीने बाकी सर्व समजा काळजी घेतल्या गेल्या. माझा मोबाईल नंबर आहे 9764656666. हा माझा पर्सनल मोबाईल नंबर आहे. आपल्या भागातील कुणालाही समजा कुठल्याही प्रकारची अडचण आली, ही हॉस्पिटलसाठी असू द्या, कुठे बेड अवेलेबल हो असतील नसतील याच्यासाठी असू द्या, किंवा ह्याच्या व्यतिरिक्तसुद्धा काही समजा माहिती लागत असेल तर ह्या नंबरवर माझ्या निसंकोचपणे 24 घंटे कोणीही फोन करू शकतं. त्यांना त्या पद्धतीने मार्गदर्शन आणि सहकार्य मिळालेलं आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 24, अहमदनगर.
राज्यातल्या आणि देशातल्या ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि बघत रहा ताज्या घडामोडी।